पालघर जिले के वाड़ा में दिन दहाड़े डकैती डालने आए 5 आरोपियों को वाड़ा पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। पकड़े गए सभी आरोपी जो है वाड़ा में स्थित मेटाफील्ड प्राइवेट लिमिटेड नामक कंपनी में डकैती डालने के लिए आए हुए थे। वाड़ा पुलिस के मुताबिक इस घटना की सूचना मिलने के बाद मौके पर पहुंची पुलिस को देखकर सभी आरोपी भागने लगे। इस दौरान वह पकड़े ना जाए इससे बचने के लिए उन्होंने पुलिस के ऊपर पत्थरबाजी भी किया, जिसमें 2 पुलिसकर्मी जो है वो जख्मी हो गए हैं। लेकिन पुलिस ने सभी आरोपियों को दौड़ाकर गिरफ्तार कर लिया है, जिसमें 2 आरोपी जो है नदी में कूदकर भाग रहे थे, जिन्हें स्थानीय लोगों की मदद से गिरफ्तार कर लिया गया है। वाड़ा पोलीस स्टेशन हद्दीमधील कुडूस दूर क्षेत्राच्या अंतर्गत मेट या गावाच्या परिसरामध्ये मेटाफीड नावाची एक कंपनी बंद स्थितीमध्ये आहे। सदर कंपनी ही 2012-13 पासून बंद स्थितीत आहे। सदर कंपनीमध्ये भंगार कापून ती चोरी करण्याच्या उद्देशाने काही लोक तिथे काम करत असल्याची गोपनीय माहिती आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना मिळाली। त्या माहितीवरून प्रभारी अधिकारी सुरेश कदम व एपीआय प्रदीप गीते आणि इतर कर्मचारी स्टाफसह सदर ठिकाणी कारवाई करण्यात आली। कारवाई दरम्यान त्या लोकांना संबंधितांना आमच्या समजलं की या ठिकाणी हे लोक या ठिकाणी भंगार कापण्याचं काम केलं जात आहे। त्यावरून आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता सदर चोरांनी त्यांच्यावर दगडफेक करून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला, तरी त्यात आमचे 2 कर्मचारी गंभीर जखमी झालेले आहेत। एकाच्या खांद्याला मार लागलेला आहे, एकाच्या हाताला मार लागलेला आहे। त्यांचं त्यांना वैद्यकीय तपासणी केली आणि वैद्यकीय तपासणीनंतर आम्ही त्यांच्यावर 353, 332, 338 क्रमाने गुन्हा दाखल केला। यामध्ये संबंधित कंपनीचे जे मालक आहेत अखिल झुंझुनवाला यांना सुद्धा आम्ही बोलून त्यांचं सविस्तर स्टेटमेंट घेऊन त्यामध्ये IPC 395 अंतर्गत कलम वाढवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये आतापर्यंत 5 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत, बाकीच्या आरोपींची अटकेची कारवाई चालू आहे। आतापर्यंत अटक केलेले जे आरोपी आहेत त्यांनी इतर कुठल्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेत का? हो, त्याबाबतही तपास चालू आहे। यातील काही आरोपींच्या विरोधात त्याच्यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत, अजून काही नावं निष्पन्न होत आहेत, त्या अनुषंगाने सुद्धा तपास चालू आहे। काही मुद्देमाल जप्त आहे? हो, त्यामध्ये आरोपींनी जो भंगार कापून ठेवलेलं होतं तो पूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जो भंगार कापण्यासाठी जे गॅस कटर आणि सिलेंडर वापरलेले होते ते सुद्धा जप्त करण्यात आलेले आहे। नाही, त्याबाबत अजून तपास चालू आहे, तपासाअंती सर्व नाव समोर येतील। अगर अभी तक आपने हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहे अपडेट।